तर नावाचं ऐकमागे कारण फक्त आमचा रिझल्ट आहे. आम्ही दरवर्षी मुलांना कमीत कमी आतापर्यंत 2009 पासून शासनाच्या सेवेमध्ये जवळपास 6 ते 7 हजार मुलं आम्ही रुजू केलेली आहेत. हाच एक मोठा कारण असू शकतो. सर, आपल्याकडं पोलीस भरतीची पूर्ण तयारी, सेंट्रलचे जितके बी आपल्याकडे आहे, समजा सेंट्रलची तयारी आणि स्टेटची तयारी पूर्णतः आपण केली जाते आपल्याकडे. स्पोर्ट्सचं कसं काय सर? स्पोर्ट्सचं असं आहे आपल्याकडे सर, आता पोलीस भरतीसाठी काही गव्हर्नमेंटनं 3 इव्हेंट दिलेले आहेत, 1600 मीटर, 100 मीटर आणि शॉर्ट पूट म्हणजे गोळाफेक. या 3 ची विद्यार्थी आपण तयारी पूर्णतः करून घेत असतो. सर, दरवर्षी किती ॲडमिशन होते आपल्याकडे? दरवर्षी सर आपल्याकडे आता ते नियम असं नाही आहे, काही मुलं असतात, काही मुलं काही कारणास्तव वापस पण जातात आपल्याकडून, समजा लागून, समजा दुसऱ्या फील्डसाठी कधी, त्यासाठी 1001 मुलं आपल्याकडे या बिल्डिंगसाठी होतात ॲडमिशन. सर, जे औरंगाबादचे बाहेरचे मुलं आहेत त्यांना इथं राहण्याची सोय, जेवणाची सोय कशी? सर, सिस्टम तर असं आहे की आपल्याकडे जेवणाची तयारी करताना आपण प्रत्येक मुलांच्या त्यांच्या चवीनुसार जेवण देत असतो, आणि जे बी समजा डाएट असतो मुलांचा त्यानुसार जेवण असतो. दर बुधवारी आपण मुलांना अंडा वगैरे अंडे असतात, रविवारी चिकन देतो. दर दिवशी अलग अलग पद्धती, 8 दिवसाचे 8 जेवण असतात आपल्याकडे. त्यांचं काय रुटीन वगैरे तुम्ही ठरवतो का? हां, मुलांचं रुटीन आमच्यानुसार ठरलं जातं. आता मुलगा असं आमच्याकडे एक बेसिक म्हणून आमच्याकडे येत असतो, त्याची तयारी करून घ्यायची जिम्मेदारी आमची असते, म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये तो बसू शकतो, तो किती धावू शकतो, त्याचं कसं कसं आहे सिस्टम, ते पूर आम्ही बघूनच त्यांना त्या ग्रुपनुसार त्यांची तयारी केली जाते. आता हे तो सेंटरची झालेली सर, पण मी बघितलं नीट पण आपल्याजवळ, नीटची कशी काय आहे सर, त्याच्याबद्दल काय? आता नीटची सर आपण या बिल्डिंगवरती तयारी होत नाही, त्यावरती जास्त आपण त्याच्याविषयी माहिती नाही सांगू शकत. चांगलाच असेल. हां, तो एकदम से चांगला आहे, पुरे सिस्टम जो चालू केलेला आहे आपल्याला. ओके, काय सांगेल जे आता जे एक्झाम घेऊन आता आलेले आहे त्यांना काय मेसेज आहे? सर, आता पोलीस भरती समजा पडलेली आहे त्याच्यामध्ये, तर आमचा टार्गेट आहे की कमीत कमी गरुड शिप अकॅडमीचे 500 विद्यार्थी आम्हाला लावायचे पोलीस भरतीमध्ये स्पेशल. त्यासाठी आमची पूरी तयारी झाली आहे, आम्ही मिनी पोलीस भरती पण घेतलेली आहे मुलांची, आणि मुलांच्या मार्कनुसार त्यांना वेगवेगळे बनवून ठेवलेलं आहे. समजा ज्या मुलांचे समजा 50 पैकी 50 मार्क आहेत, 45 मार्क आहेत, 40 मार्क आहेत, त्या मुलांचा ग्रुप वेगळा केलेला आहे, आणि त्यातून त्यांच्यावर आमची फोकस चालू आहे, कारण की आम्हाला कमीत कमी 500 ते 600 मुलं लावायचे यावर्षी. आम्हाला तुमच्याकडून एक मेसेज घ्यायचं, त्यांचे मार्क कमी येतात, त्यांना तुम्ही ते डिस्कशनमध्ये जाता काय उलटी तिथे हरकत करून टाकतात, तर त्यांना तुमचं काय सर? माझं मत एक असं आहे की मुलांना टक्केवारी काहीच अर्थ नाही आहेत स्पर्धा परीक्षामध्ये. तुम्ही 35% बी असेल तर तुम्ही एकदम IPS बी होऊ शकता, UPSCमध्ये बी होऊ शकता, MPSCमध्ये जाऊ शकता, टक्केवारी त्याचं मॅटर नाही करत, त्याचा अभ्यासक्रमच वेगळा आहे. इथं शिक्षणमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, मराठी व्याकरण आहे आणि GS, हा 4 विषयावर जास्त करून स्पर्धा परीक्षा चालतात, आणि याची पूर्ण तयारी आपल्याकडे केली जाते. प्रत्येक विषयाला सेपरेट शिक्षक आपल्याकडे आहे. एक महत्त्वाचा प्रश्न सर माझा, जे नवजवान पिढी आहे त्यांच्यासाठी जे नशामध्ये आपला पूर्ण लाईफ त्यांनी खराब केलेली, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार आणि नशामुळे काय होतं? तर नशा तर एक चुकीची वस्तू आहे, ती एक तर मी म्हणतो की गव्हर्नमेंटने ह्या मेन गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे, जिथून जे प्रोव्हाइड होतो, सप्लाय होतो समजा, त्या गोष्टीवर आळा घातला पाहिजे. आणि मुलांचं पालकांचं बी एक असं आहे की आपला मुलगा कुणासोबत राहतो, काय खातो, काय बघतो, तर पालकांची पण एक मोठी भूमिका त्याच्यामध्ये आहे. तर आम्ही 18 वर्षानंतर आमच्याकडे मुलगा तुम्ही ॲडमिशन म्हणून टाकता, पण त्याचं पालकांना सांगितलं पाहिजे की आम्हाला सर आमचा मुलगा ह्या गोष्टीने अडिक्ट आहे, या गोष्टीवर तुम्ही जर कारवाई करायच्या, तर काही पालक काय करतात आमच्याकडे मुलगा आणून देतात, पण त्याचं वॅकसाईट आम्हाला सांगत नाही की मुलगा असा होता तसा होता, त्याच्यावर आम्हाला कारवाई करता येईल, आणि पालक आणि शिक्षक आम्ही मिळून ते विद्यार्थ्या बनवू शकतो. तर माझं नाव पठाण आजम खान अक्रम खान, मी गरुड शेपमध्ये स्पोर्ट इन्चार्ज म्हणून आहे. मागील 10 वर्षापासून इथे मी काम करतो आहे. खूप काही आम्ही या गोष्टीतून अकॅडमीमार्फत विद्यार्थी घडवलेले आहेत आणि बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. नवीन ॲडमिशनसाठी काय सर? नवीन ॲडमिशनसाठी काय बघा, आम्ही आता मुलगा आमच्याकडे ॲडमिशनसाठी येतो, आम्ही त्याची एक छोटीशी टेस्ट घेतो, तर तो कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकतो, बा तो स्पोर्टमध्ये जाऊ शकतो की त्याला MBC तयारी करायची, कोणाला आर्मीची तयारी असते, कोणाला पोलीसची असली, त्यानुसार त्याची आम्ही कॅपॅसिटी चेक करतो आणि त्या फील्डमध्ये त्याचं ॲडमिशन करतो आणि त्याच्यावर त्याची कारवाई करून घेतो.